नमस्कार, सुनीता क्रिएशनवर आपलं स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे हिवाळा स्पेशल गुरमय रोटी. ही गुरमय रोटी काय असते? तर एक गुरमय रोटीचा एक मसाला असतो, तो आधीच्या व्हिडिओमध्ये आम्ही टाकलेला आहे. तो मसाला तुम्ही कसा करायचा तो त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तर ही गुरमय रोटी जी आहे, गूळ, तो मसाला आणि तूप याच्या साह्याने ती बनवली जाते. तर आपण आता बघणार आहोत त्यासाठी लागणारं काय काय साहित्य आहे. ही कणिक आहे, मीठ टाकून मळून घेतलेली. त्यानंतर किसलेला गूळ, गुरमय रोटीचा मसाला, मीठ आणि तूप, साजूक तूप, या साहित्यातून ही गुरमय रोटी बनवली जाते. चला तर बघूया आपण कशी बनवतात ती. ही गुरमय रोटी साधारण हिवाळ्यामध्ये खाल्ली जाते, कारण हिवाळ्यामध्ये थंडी असते आणि त्या थंडीमध्ये थंडीपासून आपलं रक्षण करण्यासाठी, आपल्या शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी ही रोटी खाल्ली जाते. म्हणजे एक पोळीच आहे ती, गूळ घालून केलेली. यासाठी आपण हे साहित्य बनवून घेणार आहोत. आत गुळाचं कसं करायचं ते दाखवते तुम्हाला. हा गूळ जो आहे, साधारण 50 ग्रॅम गूळ आहे. यामध्ये एक चमचाभर हा गुरमय रोटीचा मसाला टाकायचा आहे. त्यानंतर 2 चमचे तूप टाकायचं आहे आणि तो हाताने असं मिक्स करून घ्यायचं. गूळ आधी चिरलेला असल्यामुळे लगेच मिक्स होतो. हे बघा, मिक्स केल्यानंतर असं तयार होतं. तर यामध्ये साधारण 3 पोळ्या तयार होतील. तर पुरणपोळी करताना जसं आपण बनवतो तसं हे गुळाचं मिश्रण याच्यामध्ये भरायचं आहे. तवा तापत ठेवला आहे. आता आपण ही पोळी लाटून घेऊया. साधारण हिवाळ्यामध्ये जास्त ही खाल्ली जाते, कारण आपल्याला जास्त उष्णतेची गरज असते. बाहेर वातावरणात थंडी असते आणि गूळ, तूप हे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ. तसेच ही पोळी जी आहे, बाळंतीण बाईला सुद्धा नाश्ता म्हणून खायला दिली जाते, कारण याच्यामध्ये कॅलरीज पण भरपूर असतात. शिवाय गूळ शरीराला चांगला असतो. तो मसाला जो असतो ही पोळी लाटून तयार झाली आहे. आता तूप टाकून हिला आपण शेकून घेऊया तव्यावर. सेम पुरणपोळी सारखी भाजून घ्यायची तिला. खरपूस भाजून घ्यायची मस्त. इसके पण पुरणपोळी सारखी, फक्त गोळ गोळावरतून दिसतो. झाली आपली खुसखुशीत आणि खमंग अशी गुरमय रोटी. हे
तर मित्रांनो, ही अशीच खाल्ली जाते, याबरोबर दुसरं काहीही लागत नाही. तो गूळ आणि तूप, तो मसाला, याचं इतकं सुंदर मिश्रण त्याच्यामध्ये तयार होतं आणि खाताना अतिशय रुचकर आणि खुसखुशीत अशी ही पोळी लागते खायला. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.